उदंड पाहिले उदंड ऐकले उदंड वर्णिले क्षेत्र महिमा ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विठे वर देव कोठे भाविक हो पंढरीच्या विठुरायाचा महिमाच न्यारा आहे. आज पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक विठुरायाची महापूजा केली. श्री संत निळोबारायांचा पंढरपूर मधील अनुपम्य नगर प्रदक्षिणा सोहळा खरंच पाहण्याजोगा होता. आज पंढरपूर मधील निळोबारायांचा नगर प्रदक्षिणा सोहळा दैदिप्यमान असाच होता. या नगर प्रदक्षिणा सोहळ्यामध्ये राज्य मराठी पत्रकार संघाचे पारनेर तालुका अध्यक्ष दत्ता गाडगे व हरिभक्त परायण माऊली महाराज खामकर, हरिभक्त परायण गणेश महाराज गट यांनी उत्कृष्ट मृदुंग वादन केले. या सोहळ्यामध्ये चंद्रभागेच्या तीरावर निळोबारायांच्या पादुका स्नान व पूजन पुंडलिकरायाचे मंदिराजवळ झालेली आरती आणि भाविकांनी चंद्रभागेतील स्नानाचा घेतलेला आनंद काही वेगळाच होता. यावेळी विठ्ठल रुक्मिणी व निळोबारायांच्या वेशभूषेतील लहान मुलांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. चंद्रभागेच्या तीरावर संत कथाकार हरिभक्त परायण समाधान महाराज शर्मा व वारकरी भगवान महाराज रेपाळे यांनी वारीबद्दलच्या काय प्रतिक्रिया दिल्यात या बातमीचा आढावा घेतलाय आमचे मुख्य संपादक दत्ता गाडगे यांनी. पाहूयात. प्रकरण आहे आणि ते आहे वारी. वारी म्हणजे देवा सांगू सुख दुःख देवच निवारी नको सहान भूक हा भाव त्यांच्या अंतकरणातला असल्यामुळं नामदेव महाराजांचं तर मत असं आहे की नामा म्हणजे वैकुंठाशी आम्हा नको धाडू हरी वारुदे पंढरी सर्व काळ. आणि गेल्या 2 वर्षापासनं या जागतिक कोरोना महामारीच्या माध्यमातून आम्हाला पांडुरंग परमात्म्याच्या पंढरी क्षेत्रामध्ये येऊन नाचून गाऊन वाळवंटामध्ये चंद्रभागेचं स्नान मिळालं नव्हतं. ती आजची भूक आतृप्तता राहिलेली होती ती जीवाला तृप्तता आली आहे. आता असं वाटतंय की धन्य झालो आता याशी संदेह नाही. न पडे आबा ही काळा हाती त्याचं कारण असं आहे की पंढरीमध्ये येण्याच्या मागं हेतू कुठलाच नाही. वारकरी हा देवाला मागणारा नाही देवाला देण्यासाठी येतो तो आणि देवाला देताना अंतकरणातला भाव देतो आणि सांगतो की लय मेरी किमती श्रद्धा विठ्ठल मैं मागणे नाही देणे आया हूँ. कारण हा ह्याच्यामध्ये प्रदर्शनाचा भाव कुठलाच नसतो. वारकरी म्हणजे प्रदर्शन नाही केवळ स्वतःचं समर्पण करण्यासाठी वारीला येतो आणि ती संधी शासनाच्या माध्यमानं कमीत कमी लोकांना का होईना पण इथे येण्याची संधी मिळाली आणि तो आनंद आम्हाला मिळाला आहे याचा अर्थ आम्ही फार पुण्यवान आहेत फार अशातली गोष्ट नाही. तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढावाला या भूमीमध्ये येताना खरी गोष्ट अशी आहे. आमचे निळोबारायत असं वर्णन करतात की निळा म्हणे पंचक्रोशी जाणं वाराणसी समान. आजूबाजूला 15-16 किलोमीटरमध्ये जरी येऊन स्पर्श झाला तरी ती जमीन ते वैकुंठच आहे ती काशीच आहे. आणि हा शुद्ध भाव अंतकरणामध्ये ठेवून प्रशासनानंही खूप आम्हाला सहकार्य केलं आहे. आणि खरी गोष्ट अशी आहे की प्रशासनानं नियम काटेकोर करायला लावले बंदी घातली वारीला पण तरीसुद्धा अंतकरणातला भाव ओळखून कमीत कमी लोकांना का होईना साधू संतांच्या सहवासानं. तिच्या पांडुरंग परमात्म्याला एकच प्रार्थना आहे की नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवाशी दिनू तैशी रजनी झाली ओ माय काळ लोटत चाललाय आणि परत एकदा हे कोरोनाचं संकट संपावं आणि पुन्हा एकदा पुढच्या वर्षी दिमागात आम्हाला थाटात वारी करता यावी अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे. या ठिकाणी चंद्रभागेच्या तीर्थावरती आपण पाहतो माझ्या पाठीमागं अतिशय सुंदर असा हा दिंडी सोहळा संपन्न होत आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हे काम चालू आहे दिंडी सोहळ्याचं. आणि या ठिकाणी भाविक एक चांगला आनंद घेताना दिसत आहेत. सर्व भाविकांमध्ये एक वेगळा उत्साह आहे. गेल्या 2 वर्षामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी भाविक आज दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. आपण पाहतोय कशा पद्धतीनं संत श्री क्षेत्र पिंपळलेल्या या ठिकाणचा निळोबारायांचा दिंडी सोहळा चंद्रभागेच्या काठावरती आपण पाहतो अतिशय चांगल्या दिंडी सोहळा संपन्न होतोय आणि एक चांगला जल्लोष वारकऱ्यांमध्ये पाहायला भेटतोय. पंढरीच्या पांडुरंगाच्या आस वारकऱ्यांना लागली होती. आज चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर या ठिकाणी पिंपळनेरचे सर्व वारकरी आपण पाहतोय संत निळोबारायांच्या दिंडी सोहळ्यामध्ये सर्व वारकरी या ठिकाणी आलेले आहेत. चांगल्या पद्धतीनं हा दिंडी सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. चंद्रभागेच्या काठावरती स्नान झाल्यानंतर वारकऱ्यांनी या ठिकाणी एक निळोबारायाच्या पालखी सोहळ्याची आरती या ठिकाणी संपन्न होत आहे आणि आरती सोहळा संपल्यानंतर या ठिकाणी हा दर्शन चंद्रभागेचं दर्शन झालेलं आहे. वारकरी धन्य झालेले आहेत. गेल्या 2 वर्षामध्ये वारकऱ्यांना या ठिकाणी हा सोहळा पाहायला मिळाला नव्हता. मी दत्ता गाडगे मायभूमी पारनेर अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी
माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।